आता ते जे आहे ना तुमचे ते काय क्रिकेटची ती काय कमिटी आहे ना काय मुंबई क्रिकेट वगैरे, काय गंमत सांगायची आमची. मी कुडाई कणाळला माझ्या कुटुंबांना घेऊन गेलो आणि तिकडे फोन आला महा मनोहर जोशीचा, भुजबळ कुठे आहात तुम्ही? मी म्हटलं मी इथे कुडाई कणाळला, मी तुमचा फॉर्म अध्यक्षपदासाठी भरतो. कुठे? या क्रिकेट असोसिएशनमध्ये. अहो म्हटलं मला काही माहिती नाही. तुम्ही काय करता? मी आहे ना, भरा तुम्ही. आणि त्यांनी फॉर्म भरला आणि त्यांच्या मुलाने अनुमोदक म्हणून सही केली. मी आपलं सगळं आपलं कोडाई करून आपलं सगळे चला 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 आलो आणि बघतो. आता मला काहीच माहिती नाही कोण आणि विरुद्ध कोण. पवार साहेब मला काय माहिती आहे कोण मतदार आहेत नि काय आहेत. आणि म्हटलं अरे ते मनोहर जोशी कुठे आहेत? ते त्यांचा तो मुलगा कुठे? ते हे काय आप मी गेलो बाळासाहेबांकडे. अहो बाळासाहेब मला सांगितलं आणि यांनी फॉर्म भरला आणि हे दिसतच नाही कुठे. बिचारे बाळासाहेब त्या बजाजना फोन करते, यांना फोन कर, मेरा आम्हाला भुजबळ खडा आहे, येऊ आहे तेव्हा आहे. आणि निवडणुकीच्या दिवशी ते वानखेडे स्टेडियम तिथे गेलो आणि उभे राहिलो आम्ही शिवसैनिक वगैरे ते मी अध्यक्षपदासाठी. आणि तिकडून पवारसाहेबसुद्धा आले अध्यक्षपदाचे उमेदवार आणि त्यांच्याबरोबर कोण आले? मनोहर जोशी, सुधीर जोशी, पेठे. अहो यांचं काही सांगता येत नाही. होता पुढे पण 2 महिन्यानंतर जे आहे महानगरपालिकेची निवडणूक आली आणि बाळासाहेबांनी मला पुढं केलं. आणि त्या अगोदर प्रजा समाजवादी पक्षाबरोबर समझौता असायचा शिवसेनेचा, पण बाळासाहेबांनी ठरवलं आपण स्वतंत्र लढायचं स्वबळावर. आणि बऱ्याच लोकांनी मशाल निशाणे घेतली मी सांगायला काय करायचं कसं करायचं, कारण ती पक्षाला मिळाली नव्हती पण गपचूप जाऊन ती घ्यायची आणि मध्येच काही काही लोक दुसरे मग मुद्दाम घ्यायचे. काही लोकांना मिळाली काही लोकांना नाही मिळाली. परंतु पहिल्यांदा शिवसेनेच्या ताब्यामध्ये मुंबई महानगरपालिका त्यावेळेला आली आणि बाळासाहेबांनी आमदार असताना सुद्धा छगन भुजबळला मुंबईचा महापौर केला. मी पहिला आमदार आणि महापौर मुंबईचा पहिला 85 सालामध्ये. परत नंतर 91 ला केला ही गोष्ट.